तर नमस्कार मित्रमैत्रिणींवर आणि जसीममध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण मस्त सुकी सुकी अशी मस्त की मुगाची भाजी करणार. त्यासाठी मी रात्रभर मस्त मूग भिजून घेतले, त्याला मोड न काढता भिजून घेतलेले आहेत. आता बघा, तेलामध्ये मस्त की जिरा मोहरी टाकायची, कांदा लसूण परतवून घ्यायचं आहे, लसूण भरपूर सारा टाकायचा आणि छानपैकी बटाटा साल काढलेला टाकून घ्यायचा, त्यात मिरची टाकायची. सुकी सुकी भाजी करणार, हिंग आणि हळद टाकलेली आहेत, तिथं बघा मस्त मूग निथळून घेतलेले आहेत आणि छानपैकी फ्राय करायचे इकडून तिकडून, छानपैकी तेलामध्ये फ्राय करायचे आणि तिथं बघा मस्त की झालं इकडून तिकडून करून. आता तर थोडंसं टॅमॅटो टाकून घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून छानपैकी झाकणावर पाणी टाकून मस्त वाफळून द्यायची. 5-10 मिनिटात होणार ही भाजी आहे. थोडं वाटण टाकायचं, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तर काहीच हरकत नाही. छानपैकी ही भाजी तयार झालेली, 5-10 मिनिटात होणारी भाजी छानपैकी भाकरीवर चपातीवर कशावर करू शकता. भाकरीवर एक नंबर लागते गावच्या पद्धत.